एक खूप मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये विविध प्राणी राहत होते. वाघ होता, सिंह होता, माकडं होती, जिराफ होता, अस्वल होतं, हत्ती होता, काळवीट होता, पांघोडा होता, असे सगळे विविध प्रकारचे प्राणी त्या जंगलामध्ये राहत होते. त्या जंगलचा राजा होता सिंह. सिंह फार मोठ्याने डरकाळी फोडायचा आणि सगळे प्राणी इकडे तिकडे इकडे तिकडे पळत सुटायचे. सिंहाला सगळे प्राणी खूप घाबरत होते, कारण सिंहाला रोज एक प्राणी खायला लागायचा, त्यामुळे सगळे प्राणी त्याला कंटाळून गेलेले होते. एक दिवशी काय झाले, सिंहाला भेटायला त्याच्या गुहेमध्ये एक वाघ आला, त्याचा मित्र वाघ आला. वाघ म्हणाला, सिंह दादा, पलीकडे खूप मोठं जंगल आहे, आपण त्या जंगलामध्ये एखाद महिना जाऊन फेरफटका मारून येऊ. तर त्यांची ही गोष्ट ऐकत होता माकड. मग सिंह म्हटला, ठीक आहे, आपण जाऊया आणि त्या जंगलाचा पण, त्या जंगलातल्या प्राण्यांचा पण छान आस्वाद घेऊन येऊया. तर अशा प्रकारे ते दोघं प्राणी जायला निघाले, दोघं जंगलातून जायला निघाले. आणि मग माकडाला एक आयडिया सुचली. माकडाजवळच त्याची माकडीण बसलेली होती. ती म्हटली की आता पावसाळा लागणार आहे, तर आपण राहायचं कुठे, झाडावर पूर्ण ओले होणार. माकडाला लगेच आयडिया सुचली. माकड म्हटला की ही काय, ही सिंहाची गुहा आहे ना. तर माकडीण म्हटली, आणि सिंह आला तर मी आहे ना, मला एक आयडिया सुचली आहे, आपण ती करू. अशा प्रकारे माकड आणि माकडीण त्या गुहेमध्ये राहायला गेले आणि ते आनंदाने राहायला लागले. त्याचप्रमाणे इतर प्राणीसुद्धा त्या जंगलामध्ये आनंदाने राहायला लागले. थोड्या दिवसांनी काय झालं, वाघ आणि सिंह त्या जंगलातून परत आले. परत आल्यावर सिंहाला दोघं माकडांचे बोलणे ऐकू आले. माकडीण माकडाला सांगते की अहो, मला सिंहाचं मांस खायचं आहे, पटकन जा आणि सिंहाला मारून आणा. सिंह हे ऐकताच घाबरतो, अरे बापरे, माझ्या गुहेमध्ये कोणते दोन प्राणी आहेत असे की जे मला मारून खायचं म्हणतायत. सिंह जोरात पळत सुटला, जोरात पळत सुटला, पळत सुटला आणि त्याला त्याचा मित्र चित्ता भेटला. मग चित्ता म्हटला की अरे सिंह दादा, कुठे पळतो आहे, तू तर आत्ताच आला ना. तर सिंह म्हटला, नाही रे, माझ्या गुहेमध्ये कोणीतरी मोठे प्राणी आहेत, तर ते सिंहाला मारून खायचं म्हणतायत. अरे कोणी नाही, तिथे फक्त माकडच राहता आहेत, दोघं माकड राहता आहेत, तर तू चिंता नको करू, तू चल, मी तुझ्या बरोबर येतो. तर सिंह आणि चित्ता दोघं पुन्हा जायला निघाले. दोघं गुहेजवळ आल्याबरोबर माकडाने लांबून पाहिलं की चित्ता आणि सिंह येत आहेत. तर माकडीण म्हटली, अहो जा ना पटकन, मला सिंहाचं मांस घेऊन या ना. तर माकड म्हणतो, अगं थांब, मी चित्त्याला पाठवलं आहे सिंहाला आणायला, तो आत्ता घेऊनच येत असेल बरोबर गोड बोलून सिंहाला, आणि तो आला की मी लगेच त्याच्यावर झडप मारणार आणि त्याला मारून खाणार. हे ऐकता बरोबर सिंह घाबरला आणि तो चित्त्याला म्हणाला, का रे चित्त्या, तू मला फसवलं, तू मला इथे मारण्यासाठी आणलं आहेस काय. आणि एवढं बोलून तो धाड 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 जोर जोरात जोर जोरात पळायला लागला आणि ते जंगल सोडून निघून गेला. त्यानंतर त्या जंगलात सगळे प्राणी एकदम आनंदाने राहायला लागले आणि माकडसुद्धा त्या गुहेमध्ये आनंदाने राहायला लागला.